ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा एस टी कर्मचारी आणि कामगारांसाठी कारण एस टी संपावर आज हायकोर्टात थोड्याच वेळात महत्त्वाची सुनावणी होणार आहे आणि एस टी महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवरून राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये सध्या एस टी कर्मचारी संपाच्या भूमिकेत आहेत या संदर्भातला जो अहवाल आहे तो सरकारनं हायकोर्टाकडे दिलेला आहे आणि त्यावरच आज सुनावणी होणार आहे त्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे सोबतच सिद्धार्थ गोदाम आणि तुषार कोहळे आहेत या सगळ्यांकडनं आपण या संदर्भातल्या प्रतिक्रिया वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत मात्र तत्पूर्वी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग देखील आपल्या सोबत आहेत हायकोर्टाच्या बाहेरून ते आपल्याला या सगळ्या सुनावणीच्या अपडेट्स देत आहेत प्रशांत थोड्याच वेळात आता हायकोर्टात सुनावणीला सुरुवात होणार असल्याचं आहे आज दिवस अतिशय महत्वाचा आहे एस टी कर्मचारी आणि कामगारांसाठी कारण अह का या अहवालामध्ये नेमकं काय याची उत्सुकता लागलेली आहे प्रशांत सविस्तर याबद्दल काय सांगाल अजिंक्य एक खरंय की आज मुंबई हायकोर्टामध्ये असणाऱ्या दोन सुनावणी मध्ये दोन पाच बंदी प्रवेश आणखी त्याचबरोबर ज्याची आता सुरू आहे आणि यानंतर लागोपाठ जी सुनावणी येते या महाराष्ट्राचा लक्ष ज्या सुनावणीकडे लागले म्हणजे एसटी आंदोलनाची सील लखोटात तो अहवाल सादर केला होता तीन जणांच्या समितीनं तो अहवाल आज खुला केला जाणार आहे आणखी एसटी कर्मचारी आंदोलक होईल आज त्या अहवाला कोर्टाकडे मागू शकतात नेमकं या अहवालात काय आहे यावर अजून प्रश्नचिन्ह जरी असलं तरी गेल्या काही दिवसांतल्या घडामोडी जर का आपण बघितल्या तर सरकारच्या माध्यमात जर का सरकारला विलीनीकरण करायचंच असतं तर त्यांनी यापूर्वीच ते केलं असतं याचा हा विलीनीकरण सकारात्मक अहवाल असू शकत नाही असे स्पष्ट संकेत सुद्धा मिळत आहेत वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक कारणं दिल्या जात आहेत खरं तर ब्याण्णव हजार कर्मचारी एसटीचे एवढेच फक्त लक्ष ठेवून नाहीये तर ब्याण्णव हजार कुटुंब या सगळ्यांचंच याकडे लक्ष आहे महत्वाच्या तीन गोष्टी आहेत म्हणजे की कोरोना कोरोनापूर्वी पासष्ट लाख प्रवासी दररोज प्रवास करत होते ती संख्या आता मुश्किल सात ते आठ लाखांवर आली आहे अजूनही पंचवीस ते तीस हजार कर्मचारीच फक्त कामावर आले दोनशे पन्नास डेपो मध्ये दोनशे एकोणपन्नास डेपो एसटी महामंडळानं जरी दावा केला असं सुरू झाले असले तरी प्रत्यक्षात अजूनही मोठ्या संख्येनं एसटी अजूनही रडत खडत चाललीय कारण प्रवासी संख्या ही मुश्किलने दहा टक्क्याच्या वर आतापर्यंत आहे एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे महाराष्ट्रातल्या जनतेला लाल परिबंध असल्यामुळे अनेक अडचणींना सामना करावा लागतोय पण आज हायकोर्टाच्या माध्यमातून या अहवालावर कोणत्या प्रकारची टिप्पणी होते हे सगळ्यात महत्त्वाचे सगळ्यांचीच प्रतीक्षा आता या अहवालात नेमकं काय आहे हा सीलबंद लखोटा नेमकं काय पुढे मांडून ठेवलंय ते सांगतो त्यामुळे थोड्या वेळातच याकडे सुनावणी सुरू होईल बिलकुल प्रशांत या संपामुळे अनेक हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा केला जातोय त्या अनुषंगानं देखील चर्चा सुरू आहे प्रशासकीय बाबी यामधल्या अनेक असू शकतात मात्र जी आर्थिक बाब आहे ज्या आर्थिक मुद्द्यांवर भर दिला जातोय की एकतर या संपामुळे नुकसान वाढतंय दुसरीकडे आर्थिक तूट आधीची आहे त्यामुळं तर हा संप आणि या नंतर जर समजा विलीनीकरण किंवा त्या अनुषंगानं काही पर्याय दिले गेले तर त्याचा आणखीन थोडासा भार हा एस टी महामंडळाला पेलवणारा नाही परवडणारा नाही असं देखील बोललं जात आहे प्रशांत या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगाल ही जी आर्थिक बाजू त्या आहे त्याबद्दल नेमकं काय सांगाल आर्थिक बाजू हाच खरा कळीचा मुद्दा पूर्ण या प्रकरणामध्ये आहे म्हणजे आपण जर का बघितलं तर कोरोनापूर्वी बावीस तेवीस कोटी रुपयाचं उत्पन्न एसटी महामंडळाला दररोज होत सतरा हजार एसटी बसेस एस दररोज रस्त्यावर धावत होत्या पासष्ट लाख प्रवासी होते जवळपास दहा ते बारा कोटी इंधनावर पासष्ट लाख रुपये इन्शुरन्स जात होते अशा प्रकारे संचित तोटा वाढत गेला आणि एसटी महामंडळ तोट्यात गेलं पण त्याला एक प्रमुख कारण शिवशाही असल्याचं सुद्धा आंदोलकांकडनं सातत्याने सांगण्यात आलं खासगीकरण केल्यामुळे की ज्या पद्धतीनं कोरोना काळामध्ये सुद्धा किंवा संप सुद्धा शिवसेनेला पैसे द्यावेच लागले हा एक मोठा फटका आहे टी महामंडळानं याच मुद्द्यावर बोट ठेवलंय तर जर का बघितलं अजिंक्य तर जगामध्ये एकही असं लोकल ट्रान्सपोर्टेशन पब्लिक ट्रान्सपोर्टेशन नाहीये की जे फायद्यात असतं त्याला सरकारी पाठबळ आर्थिक बळ द्यावंच लागतं बरोबर आणि याचमुळे की सरकार म्हणते एसटी महामंडळ तोट्यात आहे पैसे नाहीये सरकारची आर्थिक मदत असेल तरच आम्ही मदत करू शकतो पाच कोटी रुपये दररोज आमचा तोटा वाढत चाललेला आहे आम्ही कशा प्रकारे एसटी महामंडळ चालवतोय हे आम्हालाच माहिती आहे आणखी सरकार एका मर्यादेच्या पलीकडे आर्थिक मदत द्यायला तयार नाहीये आणि याचमुळे एस टी विलिनीकरण हा, 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 हा मुद्दा कायम अधांतरीत राहतोय आर्थिक फटका हा दिवसेंदिवस वाढत चाललाय लालपरी जर का रस्त्यावर धावली तरच पैशांचं चलन होऊ शकतं हे सुद्धा तितकंच सत्य प्रशांत असेच आमच्या सोबत रहा या हायकोर्टाच्या सुनावणीच्या अनुषंगानं ज्या अपडेट्स येतील त्या तुमच्याकडनं आम्ही निश्चितपणे जाणून घेणारच आहोत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे